गोकुळ अष्टमी निमित्त रौप्य महोत्सवी नारदीय कीर्तनमाला दिनांक 12 ते 19 ऑगस्ट, स्थळ श्री विठ्ठल मंदिर कण्वाश्रम नागेश्वर मंदिरासमोर, पुणे 11. दिनांक 12 ते 17 ऑगस्ट, कीर्तनाची वेळ संध्याकाळी 6:30 वाजता, तर गोकुळ अष्टमीचे कृष्णजन्माचे कीर्तन गुरुवार दिनांक 18 ऑगस्ट रात्री 10:15 वाजता, गोपाळ काल्याचे कीर्तन शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट सकाळी 10 वाजता. भाविक भक्तांनी अवश्य श्रवणाचा लाभ घ्यावा. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामध्ये ज्या संजय राठोडांचा राजीनामा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेतला, ज्या चित्राताई वाघ यांनी पुढाकार घेतला, आज चित्रा वाघ यांना शपथविधीसाठी बोलवलंही नव्हतं, परंतु संजय राठोड ज्यांचा राजीनामा महाविकास आघाडीकडून भारतीय जनता पार्टीने घेतला, त्या संजय राठोडांना पहिल्या रांगेत स्थान होतं आणि मंत्रिमंडळातही स्थान दिलंय. त्यानंतर एक चित्रा वाघ यांनी ट्विट केलेलं आहे की अत्यंत दुर्दैवी आहे, आओ चित्राताई मला आपल्याला सांगायचंय की खरोखरच पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात तुम्हाला पूजा चव्हाणला न्याय मिळवून द्यायचा असेल आणि खरोखरच तुम्ही संजय राठोडांचा विरोध करत असाल ना, तर फक्त मंत्रीपदी त्यांना घेणं हे दुर्दैवी असं म्हणत बसू नका. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पदाचा तात्काळ राजीनामा द्या, तरच सर्वसामान्यांना वाटेल की खरोखरच तुम्ही संजय राठोड यांच्या विरोधात लढत आहात. तुम्ही म्हणताय ना की लढेंगे और जितेंगे, तर तुम्ही लढा आणि जिंका सुद्धा, पण भारतीय जनता पार्टीमध्ये राहून हे तुम्हाला शक्य होणार नाही, कारण तुमच्याच पार्टीने त्यांना जे आहे ते मंत्रिपद दिलेलं आहे.